अदिती अरविंद सुरंगलीकर गाव रिसोड जिल्हा वाशिम विषय साहित्यिक सावरकर वयोगट 9 ते 12 सर्वप्रथम गजानन गणपतीस विनम्र वंदन करते सन्माननीय परीक्षक आज मी साहित्यिक सावरकर या विषयावर माझे विचार मांडत आहे तसा इंग्रजांना आपल्या साम्राज्यावर फार गर्व होता त्यांना असं वाटायचं की आपला जन्म हा केवळ दुसऱ्यांवर राज्य गाजवण्यासाठीच झालेला आहे भारतात येतानाच एका हातात तराजू तर दुसऱ्या हातामध्ये बायबल घेऊन त्यांनी प्रवेश केला आपणच श्रेष्ठ आहोत आणि भारतीयांचे नेतृत्व आपणच करू शकतो अशी त्यांची समजूत होती पण त्यामुळे आपली भारतभूमी संपूर्णपणे त्यांच्या तावडीत सापडली ती अत्यंत कष्टी होत चाललेली आहे ती आक्रोश करीत आहे हे भारत मातेच्या त्या सुपुत्राला जाणवले आणि तो सुपुत्र म्हणजेच विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या उर्फ स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीरांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला ते तसे बॅरिस्टर होते ज्या ज्यांना देशभक्त तर ते होतेच पण त्यासोबत ते एक उत्तम साहित्यिकही होते त्यांनी कथा कादंबऱ्या काव्य नाटकं लिहिलीत आपल्या आत्ममग्न देशाची निद्रिस्त बुद्धी खडबडून जागृत करण्यासाठी त्यांनी आसूड ओढावे असे आपल्याला उष्ण विचार दिलेत चरित्रे आणि आत्मचरित्रे तर त्यांनी लिहिलीच पण त्याबरोबर त्यांनी इतिहास लेखनही केले पण यामागील मूळ उद्देश हाच की केवळ भारतीयांची त्या ब्रिटिश इंग्रजांकडून फक्त मुक्तता करणे इतकेच नाही तर त्यांच्या विचारांमुळे वाचणाऱ्याची दृष्टी आणि ऐकणाऱ्याच्या श्रुतीला नवी उत्तेजना मिळत असत त्यांच्या लिखाणामुळे नवतरुणांमध्ये स्वातंत्र्याचा अंगार फुटत असत याचं उत्तम उदाहरण म्हणजे मदनलाल धिंगरा ज्या दिवशी मदनलाल धिंगरांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली त्या दिवशी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर हातावर हात ठेवून स्वस्त बसले नाहीत त्यांनी काय करावे तर लंडनच्या एका रस्त्यावर एक पत्रक लिहिलं आणि तिथे उभे राहून प्रत्येकाच्या येणाऱ्या जाणाऱ्याच्या हातात ते पत्र दिलं आणि त्या पत्रात लिहिलं काय होतं तर आज 1909 चा 17 ऑगस्टचा दिन आहे आज एका भारतीय स्वातंत्र्य योद्ध्याला तुरुंगामध्ये फाशीवर लटकवण्यात येणार आहे पण त्याचे नाव इतिहासाच्या पानांची शोभा वाढवेल अंदमानच्या अंधेरीतून सावरकर लिहितात की चाफेकरांच्या फाशीमधून आम्ही जन्मलो आमची फाशी ही आणखी कोणाला जन्म देईल व हा वंश राखेल सावरकरांनी इतिहासावर एकूण 5 पुस्तके लिहिली त्यातील हिंदू पातशाही हा त्यांचा मराठ्यांचा इतिहास तसेच 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तकही त्यांनी लिहिले पण हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच कुठील इंग्रजांमार्फत ते जप्त करण्यात आले इतकेच नव्हे तर त्याच्यावर बंदी देखील घातली गेली पण सावरकरांनी त्याची कच्ची प्रत तयार केलेली होती त्यामुळे ते आपण आज वाचू शकतो सावरकर हे एकमेव जगातील असे व्यक्ती आहेत की ज्यांचे वाङ्मय प्रकाशित होण्याआधीच जे जप्त केले गेले अखिल विश्वातील हा केवळ एकमेव क्रांतिकारक सावरकरांना कायापाणीची शिक्षा ठोठावण्यात आली पण नेमकी कायापाणी म्हणजे काय हो कोणी सांगू शकेल नाहीच ना मग दूर समुद्रातील अंदमान बेटावर नेऊन तुरुंगात ठेवणे जे अंदमान बेट संपूर्णपणे साप विंचू जंगली श्वापदे यांनी भरलेले असायचे ज्या तुरुंगामध्ये समाजामध्ये अशा खुनी डाकू जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ना त्यांना तिथे ठेवण्यात येईल पण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात जे स्वातंत्र्य योद्धे होते त्यांनाही त्याच तुरुंगात डांबण्यात आलं आणि तेथे आमचे सावरकर राहिलेच नाही तर त्यांनी तेथील भिंतींवर आपल्या स्वतःच्या काव्यपंक्ती लिहिल्या काय कोरल्या त्यांनी तेथील काट्यांची आणि खेळ्यांची मदत घेतली आणि तिथे आपल्या सहस्त्रावधी काव्यपंक्ती लिहिल्या त्या स्वतः तर पाठ केल्या पण भारतात परतणाऱ्या कैद्यांकडूनही त्या पाठ करून घेतल्या व भारतात पोहोचवल्या अशा सहस्त्रावधी काव्यपंक्ती तयार करणारा हा अखिल विश्वातील एकमेव महाकवी तसेच एकमेव सशस्त्र क्रांतिकारक ज्याने काळ्या पाण्याची शिक्षा इतकी वर्ष भोगली कवी मनमोहन सावरकरांचे इतके सुंदर वर्णन करतात की जेव्हा सावरकर हे काळ्या पाण्याची
पापांची शिक्षा भोगत असतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये कोणते काबूर उठले असेल बरं का? यावर कवी म्हणतात की मी मुक्ता मधला मुक्त तू कैद्या मधला कैदी, मी मुक्ता मधला मुक्त तू कैद्या मधला कैदी, माझे ने तुझे सूर व्हायचे ते कसे सुसंवादी। आभाळ म्हणाले नाही भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही। खरच सावरकरांनी मारिता मारिता मरे तू झुंजण्याची शपथ आपल्या कुलदेवतेसमोर घेतली होती, त्यामुळेच तर ते म्हणतात लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता, मोडेन मी कायद्याही न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी, हो आम्ही धर्मवेळे धर्माच्या रक्षणासाठी, हो थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी, हिंसा घडेल हिंस्त्र हिंसकांच्या संहारासाठी। आता राष्ट्रनिष्ठा इतकी कडवी इतकी ज्वाजल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठेचीच दहशत वाटायला हवी। खरच सावरकरांविषयी माझ्यासारखीने बोलणे म्हणजे अगदी सूर्यप्रकाशाला मेणबत्तीने प्रकाश दाखवण्यासारखे आहे। पण एवढंच राहून राहून वाटतं की कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमचे एक असे, कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमचे एक असे, स्वातंत्र्याच्या त्या मशाली धगधगल्या ज्या क्रांती हृदयात, देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या तन मनात, हाक अजूनही कानी घुमते करते प्रश्न जणू एकच, जे स्वातंत्र्य तुम्हा सोपवले त्याचे तुम्ही काय बरे केले। तर हा प्रश्न आपल्या क्रांतिकारकांना भेडसावणार तर नाही ना, याची आपण काळजी घेतलेली बरी। पण आपण भारतीयांनी फक्त एवढंच लक्षात ठेवायला नको का की जे स्वातंत्र्य जे आपल्याला आज मिळतंय ते स्वातंत्र्य क्रांतिकारकांच्या रक्ताने पोचले गेलेले आहे। या स्वातंत्र्याची जी मशाल आहे ती आपल्यालाच पेटवत ठेवायची आहे। पण जाताना फक्त एवढंच म्हणावंस वाटतं की या भारतातील इतिहासातील शिरपेचातील झाकलेल्या मालिकास पुन्हा एकदा विनम्र अभिवादन। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। धन्यवाद।